फांदीवर बसलेल्या पक्षाला फांदी तुटण्याची भीती नसते, कारण त्याला फांदीवर विश्वास नसून स्वतःच्या पंखावर विश्वास असतो. मित्रांनो नमस्कार, मी ॲडव्होकेट गोकुळ कदम, कायदा सल्लागार, पुण्याहून आपले स्वागत करतो. मित्रांनो, जर समजा एखाद्या व्यक्तीने प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जराची विक्री केलेली असेल, तर अशा वेळी नेमकं काय होऊ शकतं, किंवा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा जमिनीची खरेदी केलेली असेल तर त्याच्यावर कोणती कारवाई ही होऊ शकत असते, अशा माहितीला समजून घेण्यासाठी या व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि ऑनलाईनच्या युगात कुठेही न जाता जर तुम्हाला घरी बसून कायदा सल्ला हवा असेल किंवा तुमचे कोर्टाचे काही विषय असतील तर तुम्हाला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता. तुकडेबंदी, तुकडेजोड व एकत्रीकरण कायदा त्यातील कलम 8 अन्वय, प्रत्येक जिल्ह्यासाठी प्रमाणभूत क्षेत्र हे शेतजमीन खरेदी करण्यासाठी लागू करण्यात आलेले आहे तसा नियम आहे. आणि जर प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची एखाद्या व्यक्तीला जर शेतजमीन खरेदी करायची असेल तर यासाठी जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेतल्याशिवाय तसा व्यवहार तो व्यक्ती करू शकत नाही असा नियम आहे. परंतु जर असा व्यवहार हा चुकून झालेला असेल आणि तो व्यवहार हा नोंदणीकृत दस्ताने झालेला असेल तर त्या जमिनीची पुन्हा इतरांना विक्री होऊ नये यासाठी त्या व्यवहारासंदर्भात जे काही 7-12 आहे त्या 7-12 इतर हक्कामध्ये तसा शेरा हा ठेवण्यात येत असतो, हेही लक्षात असणं गरजेचं आहे. तसेच कलम 7 जर विचार केला तर येथे प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्र जर एखाद्या व्यक्तीने खरेदी केलेले असेल तर अशा वेळी त्या व्यक्तीला ते शासनाला किंवा गहाण ठेवणाऱ्या बँकेकडे किंवा जो कोणी लगतचा शेतकरी आहे त्याच्याकडे हस्तांतरण करता येते किंवा भाडेपट्ट्याने देता येत असते, हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्याचप्रमाणे जर समजा प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची खरेदी झालेली आहे, ती नोंदणीकृत आहे व तसा इतर हक्कामध्ये शेरा देखील आहे आणि तो जर एखाद्या व्यक्तीला नियमित करून घ्यायचा असेल तर येथे हे समजून घेणं गरजेचं आहे की 1965 ते 2017 यामधील कालावधीमधील जे काही तसे व्यवहार झालेले आहे ते अटी शर्तींना अधीन राहून तसे नियमित करून घेता येऊ शकत असतात, हेही समजून घेणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे मित्रांनो हे नेहमी लक्षात ठेवावं की प्रमाणभूत क्षेत्रापेक्षा कमी क्षेत्राची जर तुम्हाला खरेदी करायची असेल तर तुम्हाला तशी पूर्व परवानगी शासनाची घ्यावी लागत असते किंवा तुम्ही तसा व्यवहार करू नये. त्यामुळे मित्रांनो अशाच नवनवीन कायदेविषयक व्हिडिओला समजून घेण्यासाठी या माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. याआधी मी अनेक कायदेविषयक व्हिडिओ या माझ्या यूट्यूब चॅनलवर टाकलेले आहेत, ते देखील तुम्ही बघू शकता. धन्यवाद.